नमस्कार, आपण शेतकरी चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे। आणि आजचा आपला व्हिडिओ आहे पीएम किसान योजनेबद्दल। तर राज्यातील 87.38 लाख शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसानचा निधी। तर बऱ्याच दिवसांपासून ई-केवायसी अपडेट, आधार कार्ड बँक खात्याला लिंक करणे अशा प्रकारची शासनाची मोहीम चालू होती, तरीही 3 लाखांवर शेतकऱ्यांची KYC नाही। राज्यातील 3,24,000वर शेतकऱ्यांची KYC अद्याप पूर्ण व्हायची आहे। आपल्याला भरपूर वेळा व्हिडिओच्या माध्यमातूनही मी सांगितलं की आपण सर्व शेतकरी बंधूंना विनंती करतो की आपण आधार कार्ड बँक खात्याला लिंक करणे, ई-KYC करणे या सर्व बाबी पूर्ण करायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला पीएम किसानचा हप्ता खात्यातील लाभार्थ्यांची यादी केंद्र सरकारला पाठवण्यात आली आहे। पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता फेब्रुवारीच्या अखेरीस पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे। आपल्या महाराष्ट्रात 3 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी ई-KYC पूर्ण न केल्यामुळे या शेतकऱ्यांना योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही। तरी मी व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना सांगितले होते, आपण लवकरात लवकर ई-KYC करा, आधार कार्ड बँक खात्याला लिंक करा। ई-KYC न केल्यामुळे आपल्या राज्यातील 3 लाखांपेक्षा जास्त शेतकरी बांधवांना हा हप्ता येणार नाही। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही 2018 राबवायला सुरुवात केली। 2 हेक्टरपर्यंत शेती असलेल्या कुटुंबासाठी 2,000 रुपये प्रति हप्ता म्हणजेच वार्षिक 6,000 रुपये आर्थिक सहाय्य या योजनेअंतर्गत दिले जाते। योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी बँकेशी आधार कार्ड कनेक्ट करणे आवश्यक आहे। तरी ज्याही शेतकरी बांधवांचं बाकी आहे त्यांना आता हा 16वा हप्ता येणार नाही, परंतु पुढील हप्ता येण्यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर ई-KYC आधार कार्ड बँक खात्याला लिंक करायचे, ही सर्व कामे करून घ्यायची आहेत, जेणेकरून आपल्याला नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान दोन्ही हप्ते यायलाच हवेत। धन्यवाद।